रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरातील काळकाई कोंड येथील शौकत इलेक्ट्रिकल वर्क यांनी टाकाऊ वस्तूपासून निर्जंतुकीकरण कक्ष बनवला आहे. दापोली नगरपंचायतमध्ये हा निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. शौकत इलेक्ट्रिक वर्कने दापोली शहरातील टाकाऊपासून बनवलेल्या तसेच खराब झालेले व वापरात नसलेल्या सेन्सरपासून सेन्सर बनवले या सर्व वस्तूपासून त्यांनी शून्य खर्चातून निर्जंतुकीकरण कक्ष बनवला आहे. हा कक्ष दापोली नगरपंचायतमध्ये ठेवण्यात आला आहे. दापोली नगरपंचायतमध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी तसेच स्वच्छता करणारे कर्मचारी यांना कोरोनाचा विषाणूपासून निर्जंतुकीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याने या कक्षाचा उत्तम उपयोग होईल असं मत दापोली नगरपंचायतचे मुख्य अधिकारी महादेव रोडगे यांनी यावेळी व्यक्त केले. आपण दापोली नगरपंचायतच्या संकल्पनेतून शौकत इलेक्ट्रिकल वर्क्स आणि स्वप्नील यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी जी उपलब्ध जे जुने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं आहेत ज्यांचा वापर संपलेला आहे म्हणजे आता टाकून दिलेले टाकाऊ यांचा एकत्र करून आपण एक या ठिकाणी स्वयंचलित म्हणजे सेन्सरद्वारे ऑपरेटेड आपण निर्जंतुकीकरण कक्ष या ठिकाणी आपण उभारलेला आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला खर्च आलेला नाही, शून्य खर्च आलेला आहे. सगळ्या याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या जुन्याच आहेत. हे जे फ्रेम आहे ते आपण जे फ्लेक्स वगैरे घालून जे होर्डिंग वगैरे जे ताब्यात घेतले ते वापरलेले आहेत. पहिले जे सेन्सर आहेत सेन्सर हे आपले लाईट सेन्सर जे वापरून संपलेले आहेत ते आपले आमचे जे कर्मचारी आहेत दीपक साऊत त्यांच्या घरी पडून होते ते घेतलेत. फॉगर्स वगैरे शौकत इलेक्ट्रिकल्स त्यांनी ही डिझाईन करून घेतलेली आहे आणि स्वप्नील यांनी हे फ्रेम तयार केलेलं आहे. ते कुठल्याही प्रकारच्या नवीन वस्तू आणून आपण लावलेलं नाही. याच्यामध्ये आपण जे सॅनिटायझर वापरलेलं आहे ते एकदम माइल्ड प्रमाणामध्ये वापरणार आहोत. डिटर्जंट असेल लायझॉल असेल किंवा 0.05% सोडियम हायपोक्लोराईड की जेणे कुठल्याही प्रकारचा शरीराला आणि कपड्याला यांनी बाधा होणार नाही. यावेळी नगराध्यक्ष परवीन शेख, प्रांताधिकारी शरद पवार यांच्यासह सभापती मंगेश राजपूरकर यांच्यासह सर्व नगरसेविका नगरसेवक उपस्थित होते. हा कक्ष स्थापन करत असताना शौकत काझी, मुझा काझी, बासित काझी, सैफ काझी, आजम खान, इब्राहिम काझी, तौफिक मुतवल्ली, सिराज खान, मकबूल दिनवारे यांचे सहकार्य लाभले. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.